नमस्कार मैत्रिणीनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणीनो, खरोखर बोला, तुम्ही खरोखर बोला की जर एखादा लहान मुलगा एखाद्या मोठ्या व्यक्तीला काही शिकवत असेल तर तो त्याचा काय झाला? गुरु। बरोबर आहे की नाही? तर गुरु दक्षिणा द्यायची टाईम आली आहे आता। खरोखर वकिलीन मॅडम, गुरु दक्षिणा द्यायची टाईम आली आहे आणि आता मी आहे यश सातपुते बरोबर। हां, तर तुम्हाला दक्षिणा म्हणजे गुरु दक्षिणा द्यायला पाहिजेच। कारण मी म्हणू का, तुम्हाला एवढं मदत केलं तुमचं चॅनल वाढवण्यासाठी कोणी? स्मिता सातपुते। स्मिता सातपुतीने तुम्हाला म्हणजे पुष्कळ असं काही करून दिलं आहे, सपोर्ट केला तिने तुमच्यासाठी तुम्हाला। आणि शेवटी तुम्ही काय म्हटलं, ज्यांनी चोरी केली आम्हाला पण तसं सांगितलं। बरोबर आहे की नाही? तर हे तुमचं चुकीचं होतं। तिच्या घरी जाऊन मस्तपैकी चिकन मटन सगळं दाबून खाल्लं नाही का? बोटलं चाटली मी बघितली होती। हां मग आता मी आहे यश सातपुते बरोबर। यश चल बाबा, मी येते तुझ्या घरी, तुला काय हवं ते सांग, ठीक आहे ना? मी नक्की येणार तुझ्या घरी आणि 100% हां आपण जायचं मस्तपैकी कुठे हे खायला, काय बोलतात, हां पिझ्झा विझा आपण खाऊन यायचा आणि आपण व्हिडिओ बनवायचा। तुम्ही म्हणजे हे आहेत काय बोलतात सिलेब्रिटी, बट सिलेब्रिटी बिलेब्रिटी आमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही। हां तू माझ्यासाठी छोटं लेकरू आहे, तू माझ्या पोरासारखा आहे तू। हां तर मी आहे सातपुते, यश सातपुतेला सपोर्टला। हां आता बघूया कोण येते बघूया। हां एवढे दिवस झालं आमचं भांडण, आता आमची मैत्रिणी परत, मिता सातपुते मी वा परत तुझी मैत्रीण झाली बघ। हां झालेलं सगळं सहून द्या, मेलं तर गेलं, तुम्हीच बोलतात की नाही। हां तर जाऊन दे, आजपासून मी तुमची फ्रेंड। मस्ती मजाक तर चालणारच हो, काय करायचं, मस्ती मजाक तर चालणारच। आता ह्या लोकांना उलटी गिनती करायची। हां आणि गुरुदक्षिणा द्यायची टाईम आली आहे मनाली मॅडम। हां आता मनाली मॅडम एकटं तर नाही आहे देशामध्ये, जगामध्ये मनाली मॅडम पुष्कळ आहे, वकिली मॅडम पुष्कळ आहे। कोण मनाली मॅडम कोणाच्या मनात घेऊती आहे मला माहीत नाही। बरोबर आहे की नाही? फक्त माझं एवढं म्हणाय की वकिली मॅडमसाठी एवढं म्हणायचं आहे की आत्ता खरी गुरुदक्षिणा द्यायची टाईम आली आहे। आता ती एवढी बोलते ना, तिचं शाळेचं फीज भरायला पैसे द्या, तुम्हाला नक्की द्यावं लागणारच। तुम्ही काय लोकांच्या गळ्यात पडलं होतं, आता तुमच्या गळ्यात पडलं आहे। हां बरोबर मिता, खरोखर तुझ्यामुळेच तिचं सबस्क्रायबर वाढले। हां हां मी तर नक्की सांगते, अख्खा यूट्यूब सांगणार। चला मैत्रिणी नक्की कमेंट करा की वकिलींबाईंचे सबस्क्रायबर कोणामुळे वाढले, नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि स्मिता मी तुला सपोर्टला आहे, चल। म्हणजे तू मोठी आहे ग, तू मोठी यूट्यूबर आहे, बट मी तुझ्या सपोर्टला आहे, चल। आजपासून आपण मैत्रिणी आणि आपण मस्ती मजा करूया। फक्त तुझी ती मैत्रीण आहे ना, तुझी ती मैत्रीण आहे मला माहिती आहे कोणती, अनिता, तिला समजून सांग जरा काही काय घाण बोलू नको, चांगली करून राहा। तर स्मिता सातपुते आजपासून मी तुला सपोर्ट, माझ्या दिलला छू गेली तुझं दिल को छू गई तुझी एक गोष्ट की बाबा बरोबर तुला नवरा नाही आहे, तू एकटी कामाला जाते, काम करते मॅडमच्या घरी, एवढंच मी काय केलं होतं मनात घेऊ नको, जाऊन दे सगळं सोडून टाकूया, यूट्यूबमध्ये असं चालतंच। बरोबर आहे की नाही? मस्ती मजा करायची, कॉमेडी, मी तुझ्या सपोर्टला आहे। आणि माधुरीताईंना पण ज्या गोष्टी खरोखर बरोबर वाटतात तर त्यासुद्धा तुला सपोर्टला येणार, कितीही असेल तरी त्या पण तुला सपोर्टला येतील आणि तुझा हक्क आम्ही तुला मिळून देणारच। मिता सातपुते तुझा हक्क आम्ही मिळून देणार आणि यशालासुद्धा फुल सपोर्ट, काहीही जाऊन दे। तो माधुरीताईंना पण सॉरी बोलला आहे, सगळं जाऊन दे, माझ्याकडे पण काय झालं असेल तर चल आपण दोस्त आजपासून, सगळं जाऊन दे, गेलं चुलीत गेलं आणि आपण आजपासून दोस्त। तर काहीही बोलून दे कोणीसुद्धा, आपल्याला काही घंटा फरक नाही पडत। मिता तुझा डायलॉग आहे हां, तर जाऊन दे, मेलं की गेलं बरोबर बोलते, हे 100% आहे। तर मी सांगते आता गुरुदक्षिणा द्यायची टाईम झाली आहे, चल फटाफट आता गुरुदक्षिणा रेडी कर। वकिलीन मॅडम आम्ही वाट बघतो आहे कधी तू तिला सपोर्ट करते, ठीक आहे ना? तर चला, बाय।